नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित सपोर्ट टू स्टेट या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी श्वेता सुनील जोगळेकर, शिवडी वडाळा इस्टेट मनपा मराठी शाळा या शाळेतून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण उष्णता हा सामान्य विज्ञानाचा पाठ, त्याची माहिती आपण जाणून घेतली. आज आपण त्याचा पुढचा भाग समजून घेणार आहोत. तर आता मला सांगा, थोडस आपण कालची उजळणी करूया. काल आपण कोणता कोणता भाग बघितला, उष्णतेचे काय काय प्रकार बघितले? काल आपण पहिल्यांदा बघितलं उष्णता म्हणजे काय, उष्णता आपल्याला कुठून मिळते, उष्णतेचे मुख्य स्रोत कोणते आहेत, त्यानंतर उष्णतेचा आपल्याला काय काय उपयोग होतो, कशासाठी उपयोग होतो, आणि उष्णतेच्या संक्रमणाचे आपण प्रकार किती आहेत ते बघितले. तीन प्रकार आपण उष्णतेच्या संक्रमणाचे बघितलेले आहेत. एक आहे वहन, दुसरा आहे अभिसरण, आणि तिसरा प्रकार आपण बघितला तो म्हणजे उष्णतेचे प्रारण. या सर्वांची आपण उदाहरणं सुद्धा बघितली. त्यानंतर आपण अवरक्त कॅमेरा म्हणजे काय, त्याचा उपयोग काय होतो हे आपण पाहिलेलं आहे. तर आज आपण आता याच्या पुढचा जो राहिलेला भाग आहे त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. बघा, आज आपल्याला काय बघायचं आहे, उष्णतेचे सुवाहक आणि उष्णतेचे दुर्वाहक म्हणजे काय. आता या ठिकाणी मुलांनो, मी तुम्हाला एक काम सांगणार आहे, एक छोटीशी ऍक्टिव्हिटी देणार आहे की जे तुम्ही आपला हा तास संपल्यानंतर घरी करून बघायचं आहे. तुम्ही काय करायचं आहे काम, इथे चित्रामध्ये दिसत आहे की नाही, इथे काचेचं चंचू पात्र घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या घरातलं साधं पातेलं घेतलं तरी चालेल. त्या पातेल्यामध्ये तुम्ही काय टाकायचं आहे, एक पेन्सिल, एक पट्टी, आपल्या कंपास पेटी मधला डिव्हायडर, त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये एखादी लोखंडाची किंवा तांब्याची तार किंवा जे काही असेल धातूची वस्तू ती टाकायची आहे. असे चार पाच प्रकार तुम्ही या पातेल्यामध्ये, तुमच्या घरामधलं एक भांड घ्यायचं आहे त्याच्यात टाकायचे आहेत, आणि त्या भांड्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे. गरम पाणी ओतल्यानंतर ते गरम पाणी साधारणपणे 60 ते 70 अंश पर्यंत तापलेले असावे. आता हे तर तुम्हाला बघता येणार नाही, पण साधारण अंदाज घ्यायचा. आणि पाणी उकळतं 100 डिग्री सेल्सिअसला, पाणी उकळायच्या थोडस आधी आपल्याला अंदाज घेऊन गॅस बंद करून तेवढं गरम पाणी करायचं आहे आणि ते ह्या भांड्यामध्ये ओतायचं आहे. आणि थोड्या वेळानंतर काय करायचं आहे, थोड्या वेळानंतर त्या भांड्यामध्ये तुम्ही ज्या ज्या वस्तू टाकल्या होत्या त्याच्या टोकाला तुम्ही हात लावून बघायचं आहे. पेन्सिलीच्या टोकाला, कंपास मधील जे डिव्हायडर आहे त्याच्या टोकाला, तुम्ही जर धातूची एखादी त्याच्यामध्ये नळी सळी वगैरे टाकली असेल, तार टाकली असेल त्याच्या टोकाला, प्लास्टिकच्या पट्टीच्या टोकाला, सगळ्या वस्तूंच्या टोकाला तुम्ही हात लावून बघायचा आहे. इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय ना की त्या वस्तूंची टोकं, एक टोक आत बुडलेलं असलं पाहिजे आणि बाकीची टोकं वरती असली पाहिजे. तर थोड्या वेळानंतर तुम्ही त्याच्या बाहेरच्या टोकाला हात लावून बघायचा आहे आणि त्यानंतर असा एक तक्ता तुम्ही तयार करायचा आहे. आणि त्या तक्त्यामध्ये त्या वस्तूंचं काय तुम्ही निरीक्षण केलं, तुमच्या हाताला त्या वस्तू कशा लागल्या, त्याचं टोक कसं लागलं, त्याचं तुम्ही इथे निरीक्षण लिहायचं आहे. मग स्टीलचा चमचा जर तुम्ही टाकला असेल तर तो काय असेल, त्याचं टोक काय असेल, खूप गरम लागतं तुम्हाला, गरम लागतं, कोमट लागतं हाताला का वातावरणात इतकं थंड लागतं, याचं निरीक्षण तुम्ही इथे लिहायचं आहे. तांब्याची पट्टी किंवा धातूचं तुम्ही जे काय टाकलं असेल ते कसं लागतं तुमच्या हाताला, याबद्दलचा असा तक्ता तुम्ही तयार करायचा आहे.
आता आपण पाहणार आहोत उष्णतेचे सुवाहक म्हणजे काय. ज्या पदार्थामधून उष्णता एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत सहजपणे वाहून नेली जाते अशा पदार्थांना उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात. आणि उष्णतेचे दुर्वाहक म्हणजे ज्या पदार्थातून उष्णता एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत सहजपणे वाहून नेली जात नाही अशा पदार्थांना उष्णतेचे दुर्वाहक असे म्हणतात. सुवाहक कोणते कोणते आहेत? सगळे जे धातू असतात ते उष्णतेचे सुवाहक असतात. धातूंमधून उष्णता चांगल्या प्रकारे वाहून नेली जाते. इथे बघा, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, लोखंड, शिसे, पारा इत्यादी हे जे धातू आहेत सगळे हे कसे आहेत? उष्णतेचे सुवाहक आहेत. याच्यामधून उष्णता चांगल्या प्रकारे वाहून नेली जाते. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत उष्णता वाहून नेली जाते. आता इथे बघा, चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की हा स्टीलचा कप आहे. स्टीलचा कप आहे. स्टीलच्या कपामध्ये जर तुम्ही गरम चहा ओतला तर त्या कपाला तुम्ही बाहेरून स्पर्श करू शकत नाही. तो कप तुम्ही तसाच्या तसा हातात धरू शकाल का सांगा मला? गरम चहा ओतल्यानंतर तुम्हाला अनुभव असेल, बघितला आहे कधी तुम्ही त्या कपाला? येतो तुम्हाला हात लावता स्टीलच्या कपाला? गरम चहा ओतल्यानंतर त्याला आपण बाहेरून हात लावू शकत नाही, कारण स्टील मधून उष्णता वाहून नेली जाते आणि ती कपाच्या बाहेरच्या बाजूला येते, त्यामुळे आपल्या हाताला चटका बसू शकतो. आता आपण बघणार आहोत उष्णतेचे दुर्वाहक म्हणजे काय. बघा, कोणते कोणते आहेत दुर्वाहक? काच, एस्बेस्टॉस, लाकूड, हवा, पाणी, कापूस, भुचाचे लाकूड, हे सगळे उष्णतेचे दुर्वाहक आहेत. याच्यामधून उष्णता सहजी वाहून नेली जात नाही. त्यातल्या त्यात काचेमधून थोड्या प्रमाणामध्ये वाहून नेली जाते, पण धातू इतकी वाहून नेली जात नाही. तर हे सगळे पदार्थ जे आहे उष्णतेचे दुर्वाहक आहेत. बघा, आता इथे चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला हा काचेचा ग्लास आहे आणि हा ग्लास जो आहे तो आपण गरम चहा ओतल्यानंतर सुद्धा बाहेरून आपण त्याला हात लावू शकतो आहोत, आपण तो हातामध्ये पकडू शकतो आहोत. याचं कारण काय? की काच ही उष्णतेची काय आहे? दुर्वाहक आहे. त्याच्यामधून उष्णता वाहून नेली जाते, पण अगदी थोड्या प्रमाणामध्ये, त्यातून इतकी जास्त प्रमाणामध्ये नाही. त्यामुळे आपण तो जो काचेचा ग्लास आहे त्याच्यात गरम चहा ओतला तरी आपण तो हातात पकडू शकतो. आता इथे बघा, हे लाकूड, प्लॅस्टिक हे जे आहेत ते सगळे काय आहेत? उष्णतेचे दुर्वाहक आहेत. आपण आता बघणार आहोत हे आहे स्थायू, द्रव आणि वायू या पदार्थांमधलं उष्णता कशी वाहून नेली जाते. स्थायूंमधून, द्रवामधून, वायूमधून उष्णता वाहून नेल्यानंतर काय होतं हे आपण आता बघणार आहोत. उष्णतेमुळे स्थायू पदार्थांचे होणारे आकुंचन व प्रसरण. उष्णतेमुळे काय होतं? स्थायू पदार्थ प्रसरण पावतात. उष्णता मिळाली की ते प्रसरण पावतात, म्हणजे त्या स्थायूंमध्ये जे घटक असतात, स्थायू पदार्थांमधले जे घटक असतात ते प्रसरण पावतात, म्हणजे त्याच्या आकारमानामध्ये वाढ होते आणि उष्णता देणं बंद केल्यानंतर ते आकुंचन पावतात, म्हणजेच ते मूळ स्थितीला परत येतात. उष्णतेमुळे स्थायूंचे प्रसरण होते व उष्णता काढून घेतली असता ते पुन्हा मूळ स्थितीत येतात. मात्र निरनिराळ्या स्थायूंचे प्रसरण पावण्याचे प्रमाण निरनिराळे असते. सगळे धातू काही एकसारखे प्रसरण पावत नाहीत. तांब्याचं प्रमाण वेगळं असतं, चांदीचं वेगळं असतं, लोखंडाचं वेगळं असतं, सोन्याचं वेगळं असतं. असे जे वेगवेगळे धातू असतात त्यांचं प्रसरण पावण्याचं प्रमाण हे वेगवेगळं असतं. स्थायू पदार्थांचे प्रसरण आणि आकुंचन. बघा आता काय दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये? काय दिसत आहे? दिसतंय, बघताय तुम्ही? पटरी, पटरी, पटरी. बरोबर, रेल्वेचे, रेल्वेचा रूळ आहे हा आणि रुळाच्या मध्ये बघा फट ठेवलेली आहे.
दिसली तुम्हाला दोन्ही रूळ जे आहेत एकमेकांना चिकटलेले नाहीये, त्याच्यामध्ये फट ठेवलेली आहे. का बरं फट ठेवली असेल तिथे? कारण उष्णतेमुळे हे जे रेल्वेचे रूळ आहेत ते धातूचे असतात, लोखंडाचे असतात, ते उष्णता मिळाली की प्रसरण पावतात. म्हणजे सूर्याच्या उष्णतेने तर प्रसरण पावतातच, पण जेव्हा त्याच्यावरून गाड्या जातात तेव्हा घर्षणामुळे सुद्धा उष्णता निर्माण होते. आणि मग ह्याच्यामध्ये जर फट ठेवली नाही तर काय होईल? ते रूळ जर प्रसरण पावले तर फट नसल्यामुळे काय होऊ शकेल? ते वाकडे होऊ शकतील. आणि मग जर वाकडे झाले तर रेल्वेचा अपघात होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे या दोन रुळांमध्ये काय ठेवलेली असते? फट ठेवलेली असते, की जेणेकरून ते प्रसरण पावले म्हणजे त्यांची लांबी वाढली तरी ते त्या एका रेषेमध्येच राहतील, ते वाकडे होणार नाहीत. बघा आता उष्णतेने प्रसरण होत असताना ते रूळ एकमेकांच्या जवळ येतात, किंबहुना ते एकमेकांना जोडले जातात. प्रसरण पावल्यावर काय होतं? ते एकमेकांना जोडले जातात पण वाकडे होऊ शकत नाहीत. कशामुळे? फट ठेवल्यामुळे. बघा इथे या चित्रामध्ये सुद्धा तुम्हाला दिसत आहे की रेल्वेचे रूळ आणि सिमेंटचे पूल याच्यामध्ये, हे बघा इथे फट दिसतंय तुम्हाला, इथे फट आहे, इकडे फट आहे, है ना, सगळीकडे इथे फट्टी ठेवलेल्या आहेत मुद्दाम. कारण काय? तर ते धातूचे असल्यामुळे ते उष्णतेने प्रसरण पावले की वाकडे होऊ नयेत म्हणून त्यांच्यामध्ये फट ठेवलेली असते. त्यामुळे काय होतं? रेल्वे अपघाताचं प्रमाण कमी होतं. कारण रूळ जर वाकडे झाले तर त्याच्यावरून गाडी नीट धावू शकेल का? नाही धावू शकणार, ती उलटेल किंवा काहीतरी होईल, त्याच्यामुळे अपघात होऊ शकतात. आणि म्हणून ते टाळण्यासाठी रेल्वेच्या रुळांमध्ये फट ठेवलेली असते. त्याचं कारण हे आहे की शास्त्रीय कारण आहे त्याला, की उष्णतेमुळे धातूचं प्रसरण होत असल्यामुळे त्याच्यामध्ये फट ठेवावी लागते. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल विजेच्या तारा असतात, विजेच्या तारांचे जे खांब असतात तर त्या तारा सुद्धा ज्या असतात त्या थोड्याशा अशा लोंबकळत असतात, अशा ताटच्या ताट तारा तुम्हाला दिसत नाहीत. का दिसत नाहीत? तर या तारा सुद्धा धातूच्या असतात, अल्युमिनियम किंवा तांब्याच्या तारा, ह्या त्याच्यातून वीज वाहून नेली जाते, ह्या तारा असतात. आणि त्या धातूच्या असल्यामुळे त्या सुद्धा सूर्याच्या उष्णतेमुळे प्रसरण पावतात आणि म्हणून ते आपल्याला अशा लोंबल्यासारख्या दिसतात. बघा आता स्थायू पदार्थांचे प्रसरण कसे होते. बघा त्या हातामध्ये एक धातूचा दांडा आहे आणि त्याला उष्णता मिळाल्यावर त्याचं प्रसरण पावत आहे. ती धातूचा दांडा प्रसरण पावल्यामुळे तो कसा होतो आहे? वाकडा होतो आहे. तुम्हाला माहिती असेल की द्विधातुक पट्टी अशी असते की त्या पट्टीला दोन धातू जोडलेले असतात, दोन धातूंची पट्टी एकत्र जोडलेली असते. आणि आपण मगाशीच बघितलं की प्रत्येक धातूचं प्रसरण पावण्याचं प्रमाण जे आहे ते वेगवेगळं असतं, त्यामुळे जो धातू जास्त प्रसरण पावतो त्या बाजूने ती पट्टी काय होते? आत वळते आहे उष्णतेमुळे. बघा आता आपण प्रयोग बघा. काय दिसतंय याच्यामध्ये तुम्हाला? दिसतंय तुम्हाला? समजलं प्रसरण आणि आकुंचन म्हणजे कसं होतं? ते उष्णता दिली की ते प्रसरण पावतंय. प्रसरण पावतंय, बरोबर आहे, अगदी बरोबर. बघा आता जेव्हा मेणबत्तीच्या साह्याने ती जी धातूची फीत आहे त्याला उष्णता दिली की ती जे वेटोळे आहे ते सगळं मोठं होतंय, दिसतंय की नाही तुम्हाला? आणि मेणबत्ती काढून घेतली म्हणजे उष्णता काढून घेतल्यानंतर हे जे धातूचं वेटोळ आहे ते परत एका जागी आलेलं आहे, जवळ आलेलं आहे. बघा परत एकदा नीट बघा, उष्णता दिल्यावर ते प्रसरण पावलंय म्हणजे मोठं झालेलं आहे, आणि उष्णता काढून घेतल्यानंतर परत त्याची जी मूळ स्थिती होती त्या मूळ स्थितीला ते आलेलं आहे. त्याच्यानंतर मुलांनो तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कधी बघितलेलं आहे का बैलगाडी, बैलगाडीच्या चाकावरती सुद्धा लोखंडाची धाव बसवलेली असते, लोखंडाची पट्टी बसवलेली असते.
तर ती पट्टी कशी बसवतात बरं, लोखंडाची पट्टी पहिल्यांदा जी असते गोल असते ती पहिल्यांदा तापवून घेतात, खूप तापवली की ती प्रसरण पावते आणि मग ती त्या लाकडाच्या चाकावरती घट्ट बसवतात आणि मग पूर्ण चाकच्या चाक ते पाण्यामध्ये टाकतात. पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते जे लोखंड असतं, लोखंडाची जी पट्टी असते ती परत आकुंचन पावते आणि ती पट्टी त्या चाकावरती घट्ट बसते. आता हा दुसरा प्रयोग आहे की धातूचा हा गोळा आहे, उष्णता देण्यापूर्वी, बघा उष्णता देण्याच्या पूर्वी हा जो गोळा आहे या कड्यामधून बरोबर खाली जात होता. आता उष्णता दिल्यानंतर, इथे या ठिकाणी उष्णता दिलेली आहे या गोळ्याला, पण उष्णता दिल्यानंतर मात्र तेच कडं आहे पण त्या कड्यातून तो आत जाऊ शकत नाही. कारण काय, की उष्णतेमुळे हा धातूचा गोळा प्रसरण पावलेला आहे, त्याच्या आकारमानामध्ये वाढ झालेली आहे, त्यामुळे तो धातूचा गोळा या कड्यामधून खाली आरपार जात नाही. परत तुम्ही थोडा वेळ जर थांबलात, तो धातूचा गोळा थंड केला, तर तो परत या पूर्वीप्रमाणे या कड्यामधून खाली जाऊ शकेल. आता आपण बघणार आहोत उष्णतेमुळे होणारे द्रवाचे प्रसरण आणि आकुंचन. स्थायू पदार्थांचं कसं प्रसरण आणि आकुंचन होतं हे आपण बघितलं. आता आपण बघणार आहोत की द्रव पदार्थांचं प्रसरण आणि आकुंचन कशा पद्धतीने होतं. द्रवाला उष्णता दिली की द्रवाच्या कणांमधील अंतर वाढते, त्याचे आकारमान वाढते, यालाच द्रवाचे प्रसरण होणे असे म्हणतात. आणि तापमान कमी केल्यास त्याचे आकुंचन होते. उष्णतेमुळे होणारे द्रवाचे प्रसरण आणि आकुंचन. बघा आता इथे चित्र दिसत आहे, त्याच्यामध्ये एका भांड्यामध्ये द्रव पदार्थ, पाणी सदृश्य पदार्थ ठेवलेला आहे किंवा कुठचा तरी द्रव पदार्थ ठेवलेला आहे. या द्रवाला उष्णता दिली की द्रवाच्या कणांमधलं अंतर वाढतं आणि त्याचबरोबर त्याचं आकारमान सुद्धा वाढतं. आता इथे या ठिकाणी एक प्रयोग दाखवलेला आहे की काचेची पोकळ नळी घेतलेली आहे, एक शंकू पात्र आहे, त्याच्यात पाणी भरलेलं आहे आणि काचेची पोकळ नळी आणि थर्मामीटर हे त्याच्या बुचातून त्या शंकू पात्रावरती बसवलेलं आहे आणि इकडनं उष्णता सुरू केल्यानंतर, उष्णता द्यायला सुरुवात केल्यानंतर ते जे शंकू पात्रातलं पाणी आहे ते प्रसरण पावत आहे आणि ते काचेच्या पोकळ नळीमध्ये वर चढत आहे. आणि उष्णता देण्याचं जर आपण थांबवलं की ते परत त्याची पातळी काय होते आहे, खाली येते आहे. म्हणजेच उष्णता दिली असता द्रवाचे प्रसरण होते, म्हणजेच त्याचे आकारमानात वाढ होते आणि उष्णता देण्याचे थांबवल्यावर त्याचे आकुंचन पावते. द्रव पदार्थ जो असतो तो आकुंचन पावतो. बघा आता या चित्रामध्ये सुद्धा दिसतंय तुम्हाला की पहिल्या चित्रामध्ये दिसत आहे की नुसतं काचेचं भांड घेऊन त्याच्यामध्ये पाणी घेऊन ते गॅसवर ठेवलेलं आहे, गॅस सुरू नाहीये इथे. आता या दुसऱ्या चित्रामध्ये गॅस सुरू केलेला आहे. इथे दिसतंय तुम्हाला ही पाण्याची पातळी इथे आहे आणि गॅस सुरू केल्यानंतर पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे. बघा इथे पारा सुद्धा दिसतो आहे, तो इथपर्यंत आहे आणि गॅस सुरू केल्यानंतर पारा वरती सरकलेला आहे, म्हणजे पाण्याच्या तापमानात वाढ झालेली आहे आणि पाण्याची पातळी जी आहे ती सुद्धा वाढलेली आहे. तर या दुसऱ्या चित्रामध्ये सुद्धा तसंच आहे की इथे 70° सेल्सिअस आहे पाण्याचं तापमान. यापुढे उष्णता दिल्यानंतर ते 140 झाल्यानंतर बघा त्याच्या आकारमानात पहिल्यांदा एवढं होतं, ते आता एवढी वाढ झालेली आहे. आणि या तिसऱ्या चित्रामध्ये तर तुम्हाला दिसत आहे की ते पाणी ओसंडून बाहेर येत आहे, म्हणजे इतकी त्याच्या आकारमानामध्ये वाढ होते आहे उष्णतेमुळे. अशा पद्धतीने द्रवाचं प्रसरण होत. आता तापमापीमध्ये पारा किंवा अल्कोहोल का वापरतात? तापमापीमध्ये पारा वापरलेला असतो, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की पारा हा धातू आहे द्रव रूपातला आणि तो चकचकीत असतो. तर का वापरतात पारा किंवा अल्कोहोल, या दोन गोष्टींचाच तापमापीमध्ये वापर केलेला असतो. बघा आता चमकदार असल्यामुळे तो चटकन दिसतो. पारा
चमकतो त्याच्यामुळे तो काचेतून सुद्धा पटकन आपल्याला दिसू शकतो. पाऱ्याचा गोठणांक -39 डिग्री सेल्सिअस असतो तर उत्कलनांक 375 डिग्री सेल्सिअस असतो. गोठणांक म्हणजे -39° सेल्सिअसला पाऱ्याचं स्थायूमध्ये रूपांतर होतं आणि तो 375 डिग्री सेल्सिअसला उकळतो. म्हणजे एवढा मोठा आपल्याला टेम्परेचरचा तापमानाचा एवढा मोठा भाग आपल्याला मिळतो की जो पाऱ्यामुळे आपल्याला मोजता येतो. पण 39° -39° सेल्सिअस पेक्षा कमी तापमान जर असेल तर ते पाऱ्याच्या तापमापीने आपल्याला मोजता येत नाही. आणि मग म्हणून त्यासाठी आपल्याला अल्कोहोलची तापमापी वापरावी लागते, कारण अल्कोहोलचा गोठणांक पाऱ्याच्या गोठणांकापेक्षा खूप कमी असतो. बघा, आता उष्णता दिल्यामुळे वायूंचे आकारमान वाढते, याला वायूंचे प्रसरण असे म्हणतात. तर उष्णता काढून घेतल्यास वायूंचे आकारमान कमी होते, याला वायूंचे आकुंचन असे म्हणतात. आपण आता वायूंचे प्रसरण आणि आकुंचन कसे होते ते बघणार आहोत. उष्णतेमुळे होणारे वायूंचे प्रसरण आणि आकुंचन कसे होते ते आता आपण पुढे बघणार आहोत. बघा, आता इथे चित्रामध्ये काय दिसत आहे तुम्हाला, एक बाटली आहे, त्याच्यावरती एक फुगा लावलेला आहे आणि ती बाटली गरम पाण्यामध्ये ठेवलेली आहे. आणि गरम पाण्यामध्ये ठेवल्यानंतर बाटलीमध्ये जी हवा असते त्याचं प्रसरण झालेलं आहे, त्याचं आकारमान वाढलेलं आहे आणि आकारमानात वाढ झाल्यामुळे बाटलीच्या तोंडावर फुगा बसवलेला असल्यामुळे ती हवा जी आहे ती फुग्यामध्ये शिरलेली आहे आणि या ठिकाणी फुगा फुगलेला आहे. हा प्रयोग आपण करून बघणार आहोत. नंतर शेवट दाखवणार आहे मी तुम्हाला हा प्रयोग. आता आपण बघणार आहोत थर्मास फ्लास्क म्हणजे काय, त्याची माहिती आपण बघणार आहोत. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बघितलं असेल ना थर्मास. थर्मास मध्ये गरम वस्तू असेल, गरम पदार्थ असेल तो गरम राहतो आणि थंड पदार्थ असेल तो थंडच राहतो. त्याच्यावर बाहेरच्या तापमानाचा काहीही परिणाम होत नाही. तर या थर्मास फ्लास्कचा शोध सर जेम्स ड्यूआर या स्कॉटिश वैज्ञानिकांनी लावलेला आहे. त्यांनी 1892 मध्ये पहिला थर्मास फ्लास्क तयार केला म्हणून त्याला ड्यूआर फ्लास्क असे म्हणतात. पदार्थ थंड अथवा गरम राहण्यासाठी ड्यूआर फ्लास्कचा आजही आपण उपयोग करतो. आता त्याची रचना कशी असते बघा. ड्यूआर फ्लास्क मध्ये काचेची जी दोन भांडी आहेत ती एकात एक बसवलेली असतात आणि त्याच्या त्या नळ्या ज्या आहेत इथे दिसतंय तुम्हाला ह्या सील बंद केलेल्या असतात. हा जो पृष्ठ आहे ह्या ज्या नळ्यांमधली ही जी पोकळी असते ती निर्वात केलेली असते, त्याच्यातली हवा काढून घेतलेली असते. आणि हे जे भांड आहे त्याला चकचकीत चांदीचा पृष्ठभाग चांदीचा मुलामा दिलेला असतो. त्यानंतर त्याच्या बाहेर संरक्षक जी भिंत आहे, संरक्षक जी बरणी आहे ती प्लॅस्टिकची असते आणि याच्यामध्ये रबराचे किंवा स्पंजचे तुकडे घातलेले असतात. आता त्याचं कार्य कसं चालतं आपण बघूया. इथे बघूया आपण की हा जो चकचकीत पृष्ठभाग आहे, आतमध्ये जो पदार्थ आपण गरम पदार्थ ठेवला तर या चकचकीत पृष्ठभागामुळे काय होतं, त्याचं परावर्तन होऊन ते परत आतच राहतात, ते बाहेर पडत नाहीत. परावर्तित जे आहेत ते कण बाहेर पडत नाहीत आणि त्यामुळे काय प्रारणामुळे काय होतं, प्रारणामुळे ती उष्णता आतल्या आतच टिकून राहते. आणि या ज्या पोकळ्या निर्वात आहेत मध्ये इथे काय आहे, मध्ये माध्यम नाहीये. बघा, आपण काल बघितलं की वहन आणि अभिसरणासाठी माध्यमाची गरज असते पण या ठिकाणी मात्र निर्वात पोकळी असल्यामुळे इथे माध्यमच नसल्यामुळे ही जी उष्णता आहे ती बाहेरच्या थंड भागाकडे वहनाने किंवा अभिसरणाने सुद्धा जाऊ शकत नाही. कारण बघा, आतला पदार्थ जो आहे तो गरम आहे आणि बाहेरचं हवामान कसं आहे, थंड आहे, त्या मानाने थंड आहे.
पण इथे निर्वात पोकळीमध्ये असल्यामुळे ही उष्णता जी आहे ती वहनाने किंवा अभिसरणाने बाहेर जाऊ शकत नाही. फक्त काय होतं की जे झाकण असतं त्या झाकणाच्या द्वारे थोडस उष्णतेचं संक्रमण होतं. त्यामुळे 2-2.5 तासानंतर मात्र त्याच्या आतला पदार्थ जो असतो तो खूप गरम राहू शकत नाही. बघा आता चहा कॉफी दूध यासारखे पदार्थ दीर्घ काळ गरम राहण्यासाठी किंवा सरबतासारखे पदार्थ थंड राहण्यासाठी आपण थर्मासचा वापर करतो. आता त्याची रचना आणि कार्य मी सांगितलं तुम्हाला की दुहेरी भिंत असलेला फ्लास्क असतो, त्यात एकात एक बसवलेल्या काचेच्या सील बंद केलेल्या नळ्या असतात. नळ्यांचे पृष्ठभाग चांदीचा मुलामा देऊन चकचकीत केलेले असतात. दोन्ही नळ्यांदरम्यानची हवा काढून घेऊन निर्वात पोकळी केलेली असते. नळ्यांच्या बाहेर संरक्षक बरणी असते जी धातूची किंवा प्लास्टिकची असते आणि ही बरणी व आतील फ्लास्क याच्यामध्ये स्पंज व रबराचे तुकडे फ्लास्कचं संरक्षण करण्यासाठी लावलेले असतात. तर तुम्हाला मगाशीच समजावून सांगितलं की जेव्हा एखादा उष्ण पदार्थ फ्लास्क मध्ये ठेवला जातो तेव्हा आतील नळीच्या चकचकीतपणामुळे बाहेर जाणारी उष्णता पुन्हा परावर्तित होते, म्हणजेच त्याचे प्रारण होत नाही आणि निर्वात पोकळी असल्यामुळे उष्णतेचे वहन किंवा अभिसरण सुद्धा होऊ शकत नाही. त्यामुळे उष्णता थंड भागाकडे संक्रमित होत नाही आणि आतल्या आतच दीर्घकाळ राहते. परंतु तरी सुद्धा थोडीशी उष्णता वरील झाकणाकडून झाकणाकडील बाजूतून व काचेतून होणाऱ्या अल्प अशा वहनामुळे येतच असते. त्यामुळे 2-3 तासानंतर आतील पदार्थ हवा असेल तेवढा उष्ण राहत नाही. बघा आता थर्मास हा बाटलीच्या आकाराचा असतो. हे बघा हे 2-3 प्रकार आहेत थर्मासचे, आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत, आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत. त्यानंतर थर्मोवेअर म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आपण अशी भांडी वापरतो. बघा बाहेरून त्याला प्लास्टिकचं आवरण असतं आणि आतमध्ये चकचकीत धातूचं भांडं असतं. याच्यामध्ये आपण पोळी भाकरी वगैरे जर ठेवली या पदार्थामध्ये, आपण या भांड्यामध्ये प्लास्टिकच्या या मोठ्या उभ्या डब्यामध्ये आपण जर गरम जेवण ठेवलं तर ते काही काळासाठी गरम राहू शकतं. त्याचा उपयोग कुठे कुठे होतात बघा. थर्मोवेअरचा उपयोग आपण जर प्रवासाला चाललेलो असलो आणि आपल्याला थंड पाणी हवं असेल आणि आपण त्याच्या थर्मासमध्ये भरून घेतलं थंड पाणी, किंवा आपल्याला गरम चहा हवा असेल तर गरम चहा जर गरम राहू शकतो आणि थंड पाणी हे थंड राहू शकतं. हॉस्पिटलमध्ये सुद्धा याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यानंतर सरबतासारखं पेय जास्त वेळ थंड राहण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आता आपण आज काय काय बघितलं तर त्याच्यावरचा जो स्वाध्याय आहे तो आपल्याला सोडवायचा आहे. आपण आज काय काय बघितलं तर सुवाहक पदार्थ म्हणजे काय ते बघितलं, उष्णतेचे दुर्वाहक पदार्थ म्हणजे काय ते बघितलं, सुवाहक म्हणजे पदार्थातून उष्णता वाहून नेली जात नाही, सुवाहक म्हणजे उष्णता वाहून नेली जाते आणि दुर्वाहक पदार्थामधून उष्णता वाहून नेली जात नाही. त्यानंतर स्थायूचं प्रसरण, द्रवाचं प्रसरण, वायूचं प्रसरण कसं होतं ते बघितलं. आता आणि आपण थर्मास फ्लास्क त्याची रचना कशी असते, त्याचा उपयोग काय होतो, त्याचा शोध कोणी लावला ह्या गोष्टी आपण आजच्या पाठामध्ये बघितल्या. आता या पाठाचा जो स्वाध्याय आहे तो तुम्ही सोडवायचा आहे आणि मग त्याच्यानंतर आपण वायूच्या प्रसरणाचा एक प्रयोग बघणार आहोत. आता मला सांगा सर्वाधिक उष्णता कोणत्या रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते सांगा. मला काल आपण बघितलं की उष्णता शोषली जाते वेगवेगळे रंग, त्याची उष्णता शोषून घेण्याचं प्रमाण हे वेगवेगळं असतं. तर काल आपण बघितलं की म्हशी पाण्यामध्ये का बसतात, आपण डोक्यावरती उन्हात जाताना पांढऱ्या रंगाची टोपी का घालतो. तर सांगा बरं मला कोणत्या रंगाच्या वस्तूकडून उष्णता शोषली जाते सर्वात जास्त. कोण सांगेल? काळ्या रंगात.
व्हेरी गुड व्हेरी गुड, काळ्या रंगाच्या वस्तूकडून सर्वाधिक उष्णता शोषली जाते. त्यानंतर उष्णतेच्या टिंबटिंबासाठी माध्यमाची आवश्यकता नसते. कशासाठी माध्यमाची आवश्यकता नसते? वहन, अभिसरण का प्रारण, तीन घटक आपण बघितले. कशासाठी माध्यम लागत नाही सांगा बरं? प्रारणासाठी माध्यमाची गरज लागत नाही, बरोबर आहे. त्यानंतर उष्णतेचे वहन कशातून होते? कोणत्या पदार्थातून उष्णता वाहून नेली जाते? सुवाहक कि दुर्वाहक? सुवाहक. व्हेरी गुड, शाबास. तर अशा प्रकारे हा जो स्वाध्याय आहे तो तुम्ही सोडवायचा आहे वहीमध्ये. आता आपण काय करणार आहोत? एक प्रयोग बघणार आहोत. नीट लक्षपूर्वक बघा. दिसला नाही का व्हिडिओ? एक मिनिट एक मिनिट. दिसला का शेवटचा व्हिडिओ? स्टार्ट. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उष्णतेमुळे होणारे वायूचे प्रसरण बघणार आहोत. त्याच्यासाठी आपण इथे साहित्य घेतलेलं आहे. ही आपण बाटली घेतलेली आहे. ही बघा, ही रिकामी बाटली आहे. हा फुगा आहे आणि हे गरम पाणी आहे. आता मी हा फुगा या बाटलीवरती लावते आहे. आणि ही बाटली मी गरम पाण्यामध्ये ठेवते आहे. आता नीट निरीक्षण करा काय होतंय ते.
बघा फुग्याकडे नीट लक्ष द्या, काय होतंय ते बघा बरं। बाटली तर रिकामी होती, म्हणजेच काय होतं, बाटलीमध्ये हवा होती आणि ही बाटली गरम पाण्यामध्ये ठेवल्यामुळे बाटलीमधली हवा प्रसरण पाहू लागलेली आहे आणि ती वरती फुगा असल्यामुळे ती फुग्यामध्ये जात आहे। नीट लक्ष द्या बघा, काय लक्षात येतं याच्यावरून तुमच्या, की उष्णतेमुळे बाटलीमधील हवेचं, ही बाटली आहे याच्या आतमध्ये जी हवा होती ती उष्णतेमुळे प्रसरण पावलेली आहे आणि ती वरती वरती जाऊन त्याच्यामुळे हा फुगा जो आहे तो फुगलेला आहे। आता जर आपण ही बाटली काढून ठेवली बाहेर आणि ती थंड झाली तर थोड्या वेळाने परत तुम्ही नीट निरीक्षण करा की परत ही बाटलीमधली हवा आकुंचन पावेल आणि परत फुगा जो आहे तो मूळ स्थितीला येईल। बघा नीट लक्ष द्या बघा, है ना, याच्यावरून आपल्याला काय समजतं की उष्णतेमुळे वायूचं प्रसरण होतं आणि उष्णता कमी केली किंवा थंडीमुळे थंड वायूला थंड हवा लागली की त्याचं आकुंचन होतं। विद्यार्थी मित्रांनो, बघितला सगळ्यांनी प्रयोग, प्रयोग बघितला का, उष्णतेचे वायू उष्णतेमुळे होणारे वायूचे प्रसरण, बाटलीमध्ये जी हवा होती ती उष्णतेमुळे प्रसरण पावली आणि त्याच्यावरती जो फुगा आहे ठेवलेला तो काय झाला, फुगलेला आहे आणि उष्णता काढून घेतल्यानंतर तो फुगा मूळ स्थितीला आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला हा उष्णता पाठ पूर्ण झालेला आहे आणि त्याचा जो स्वाध्याय आहे तो तुम्ही सोडवायचा आहे आणि मी पहिल्यांदा जी तुम्हाला ऍक्टिव्हिटी जो छोटासा प्रयोग करायला सांगितलेला आहे तो प्रयोग करून त्याची निरीक्षण तुम्ही वहीमध्ये लिहायची आहे। धन्यवाद। थँक्यू टीचर। वेलकम। थैंक यू टीचर। पहला महीने वाला भाला बोला मत। तीन पैसे? चालू है रिकॉर्डिंग।